कराड पाटण मार्गावरील विहे गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या 3 ते 4 महिन्याच्या पिल्लाचा मृत्यू झाला आहे। मात्र या पिलाची आई मादी बिबट्याचे वास्तव्य विहे गावच्या परिसरातच असल्यानं गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। बिबट्याच्या पिलाचे अपघाती निधन झालेल्याची माहिती कराड वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळताच वन विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते। त्यांनी बिबट्याच्या पिल्लाचे कराड येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत शवविच्छेदन देखील केले। मृत बिबट्याच्या पिल्लास कराड येथील वनक्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरामध्ये दहन देऊन त्याचे अवशेष नष्ट करण्यात आले। सातारा शहरालगत असलेल्या लिमखिंड व खिंडवाडी परिसरामध्ये अनेकदा वाहनाच्या धडकेमध्ये बिबट्याचा मृत्यू होताना दिसत आहे। त्याचबरोबर कराड परिसरातील आता कराड पाटण रस्त्यावर देखील वारंवार बिबट्याच्या मृत्यूचे प्रमाण वाढू लागल्यानं वाहन चालकांनी या परिसरामध्ये आपल्या वाहनाच्या धडकेमध्ये कोणत्याही प्राण्याचा मृत्यू होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन देखील प्राणीमित्रांकडून केलं जात आहे।